नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड इंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो. चर्मकार समाजातील वधूवरांसाठी एक खुशखबर आहे, कारण त्यांच्यासाठी कल्याणमध्ये एका वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवरांकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू शकू. वळूयाच्या विषयाकडे. चर्मकार वधूवर मेळावा जून 2024. या वधूवर मेळाव्याचे आयोजक आहेत आयुष मॅट्रिमोनी. मेळाव्याची तारीख आहे 23 जून 2024. जास्तीत जास्त वधूवरांना हा वधूवर मेळावा अटेंड करता यावा या हेतूने हा वधूवर मेळावा रविवारच्या दिवशी आयोजित केला आहे. या मेळाव्याची वेळ आहे 9 ते 12 वाजेपर्यंत. चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ह्या मेळाव्याला उपस्थित राहा ही नम्र विनंती. मेळाव्याचे ठिकाण आहे स्वामीनारायण हॉल महानगरपालिकेसमोर, गजानन हायस्कूल शेजारी, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम. या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे 700 रुपये. 300 रुपये अधिक भरल्यास आयुष मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.ayushmatrimony.com या वेबसाईटचे 3 महिन्यांचे पॅकेज वधूवरांना मिळणार आहे. मेळाव्यासाठी नाव नोंदणी करणारे वधूवर काही कारणास्तव जर अनुपस्थित असले तर त्यांच्या पालकांनी व्यासपीठावर येऊन माहिती द्यायची आहे. वधूवर आणि पालक दोघेही अनुपस्थित असल्यास आयोजकांकडून बायोडेटाचे वाचन करण्यात येईल. मेळाव्यात सर्वांनी 9 वाजता वेळेवर उपस्थित राहावं ही एक विनंती. त्याचे कारण असं की ह्याच ठिकाणी 9 ते 12 चर्मकार समाजातील वधूवरांसाठी वधूवर मेळावा संपन्न झाल्यानंतर 12 वाजल्यापासून चर्मकार समाजासह सर्व जातीय, घटस्फोटित, दिव्यांग, विधवा, विधूर या वधूवरांसाठी वधूवर मेळावा आयोजित केला गेला आहे. मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. चला तर मग, तुम्ही जर स्वतः लग्नाचे वयाचे असाल तर आजच या वधूवर मेळाव्यासाठी रजिस्टर करा. तुमच्या ओळखीचं कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून चर्मकार समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.